त्याने तिच्यावर प्रेम केलं शारीरिक संबंधही ठेवले घरातून लग्नाला विरोध होता पण त्यांनी मध्ये राहण्याचा निर्णय घेतला त्यांना मूल सुद्धा झालं त्या दिवशी हॉटेलमध्ये त्याने तिच्याशी शारीरिक संबंध आधी ठेवले आणि त्यानंतर तिची हत्या केली हत्या केल्यानंतर तिचा फोटो त्याने व्हॉट्सॲपवर स्टेटस म्हणूनही ठेवला होता चेन्नईतल्या हॉटेलच्या रूम नंबर दोनशे मध्ये काय घडलं हीच आहे आजची क्राईम स्टोरी नमस्कार मी हर्षदा परब तिचं नाव फौजिया ती एका क्रोमपेट इथल्या नर्सिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती नर्सिंगचं साधारण पाच वर्षांपूर्वी फौजियाची ओळख आशिक नावाच्या तरुणाबरोबर झाली या ओळखीचं पुढे प्रेमात रूपांतर झालं त्या दोघांना एकत्र राहायचं होतं लग्न करायचं होतं पण दोघांच्या कुटुंबातून त्यांच्या लग्नाला विरोध होता दोघांनी घर सोडलं आणि एक रूम भाड्यानं घेऊन ते तिथं राहू लागले लिव्ह इन मध्ये राहू लागले दरम्यान फौजिया प्रेग्नंट राहिली तिला आशिक पासून एक बाळ झालं आता मात्र फौजी आणि आशिकमध्ये खटके उडू लागले आशिक नावाप्रमाणेच दिलफेक आशिक निघाला फौजिया गरोदर राहिल्यापासून त्याचे इतर मुलींबरोबर प्रेमाचे चाळे सुरू झाले होते चेन्नई पोलिसांच्या म्हणण्यानुसार फक्त प्रेमाच्या जाळ्यात तो मुलींना ओढायचा नाही तर मुलींबरोबर शारीरिक संबंधही ठेवायचा हीच गोष्ट फौजियाला सुद्धा त्यावेळेस कळली होती फौजियाला जेव्हा या गोष्टी कळल्या तेव्हा तिच्यात आणि आशिकमध्ये उडणारे खटके सुद्धा वाढले होते त्यांच्या सतत होणाऱ्या भांड्यांमुळे दोन वर्षांपूर्वी दोघांचं ब्रेकअप झालं त्यानंतर दोघांचं ब्रेकअप झाल्यानंतरही त्या दोघांमध्ये कुठलाही संपर्क नव्हता या ब्रेकअप नंतर चिकमंगलूरच्या अनाथालयात देऊन टाकलं फौजियाने त्यानंतर आशिक विरोधात पोलिसात तक्रार सुद्धा दिली बलात्कार फसवणूक केल्याचे आणि असेच आणखीन इतर आरोप फौजियाने आशिक विरोधात केले होते फौजियाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आशिकला अटक केली फौजियाने आता नव्याने जीवन जगायला सुद्धा सुरुवात केली होती पुन्हा एकदा ती नर्सिंग कॉलेजला जायला लागली होती ज्या क्रोमपेटच्या नर्सिंग कॉलेजमध्ये फौजिया शिक्षण घेत होती तिथं पुन्हा तिनं ते शिक्षण सुरू केलं आणि तिथं तिचं चांगलं सुद्धा चाललं होतं नर्सिंगच्या दुसऱ्या वर्षात फौजी आता शिकत होती इथे बेलवर जेलमधनं बाहेर आलेल्या आशिकने पहिल्यांदा फौजियाला गाठलं त्याचं कारण होतं त्याच्यावर असलेले गुन्हे मागे घेण्यासाठी आता त्याला फौजियाची समजूत काढायची होती सुरुवातीला फौजियानं त्याला भेटण्यासाठी नकार दिला त्याच्याशी बोलण्यासाठी सुद्धा नकार दिला आणि त्यानंतर फौजी आणि आशिकमधले संबंध पुन्हा सुधारू लागले बोलणं वाढलं बोलणं वाढल्यानंतर मग आशिकने लावायला सुरुवात केली फौजी आणि आशिक, आशिक मधला कायदेशीर वाद मिटवण्यातही आशिकला त्यानंतर यश आलं पोलिसांमध्ये दिलेली तक्रारही फौजियाने मागे घेतली आता आशिक फौजियाला भेटायला पुन्हा येऊ लागला दररोज येऊ लागला क्रोमपेट मधल्या हॉटेलात पुन्हा दोघे भेटू लागले एकत्र वेळ घालवू लागले इथे फौजिया आणि आशिकचे संबंध सुधारू लागले होते पण आशिक फौजियाजवळ नसताना इतर मुलींना भेटत होता त्यांच्याशीही संबंध ठेवत होता त्या मुलींशी संबंध ठेवत असल्याची फौजियाला काहीशी भनक लागली होती काहीशी कल्पना आली होती त्या दिवशी आशिकने फौजियाला भेटायला बोलावलं आणि एका हॉटेलात रूमवर दोघे एकटेच होते आधी गप्पा मस्ती झाली त्यानंतर फौजियाने आशिकचा फोन हातात घेतला तो चेक केला तेव्हा पुन्हा एकदा तिला धक्का बसला कारण त्याच्या फोनमध्ये तिला इतर मुलींचे फोटो दिसले ज्या संबंधांवरनं ती या आधी त्याच्यावर रागवायची त्याच गोष्टी पुन्हा सुरू झाल्या पुन्हा धोका मिळाल्याने फौजिया भडकली आशिक आणि फौजियामध्ये मोठं भांडण झालं या भांडणावेळी आशिकने फौजियाला मारण्याचाच प्लॅन केला त्याने टी आधी फौजियाचा गळा आवडला आणि त्यानंतर तिची हत्या केली हत्या केल्यानंतर फौजियाचा मृतदेह हॉटेलमधल्या हो, दोनशे एक नंबरच्या रूममध्ये सोडून आशिक न तिथून पळ काढला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आशिकने आधी फौजियाबरोबर संबंध ठेवले होते म्हणजेच हत्या करण्यापूर्वी आशिक आणि फौजिया यांच्यामध्ये काही गोष्टी घडल्या होत्या त्यानंतर तिची हत्या आशिकनं केली हत्या केल्यानंतर या माथेफिरू आशिकने फौजियाच्या मृतदेहाचा फोटो काढला आणि त्याच्या मोबाईलवर स्टेटस म्हणून ठेवला हा फोटो फौजिया आणि आशिकच्या मित्रांनी पाहिला आणि त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली पोलिसांकडे हत्या झाल्याचा कोणताही पुरावा नव्हता फक्त स्टेटसला लावलेला एक मृतदेहाचा फोटो एवढीच त्यांच्याजवळ माहिती होती एक आलेला फोन यावरनं त्यांना त्याची कल्पना मिळाली होती आणि तसंच या संदर्भातली तक्रारही ऑफिशियली कोणी केली नव्हती पोलिसांनी गांभीर्य लक्षात घेऊन शोध सुरू केला पोलिसांनी खबऱ्यांना सुद्धा कामाला लावलं होतं दरम्यान पोलिसांनी हॉटेल आणि लॉजची तपासणी सुरू केली फौजियाच्या ज्या मित्रांना तक्रार केली होती त्याने फौजी आणि आशिकच्या नात्याबद्दलही पोलिसांना कल्पना दिली होती पोलिसांना माहिती मिळाली होती की क्रोमपेटच्या हॉटेलमध्ये एक रूम बराच वेळापासून बंद आहे पोलिसांची टीम मग त्या हॉटेलात पोहोचली फौजी आणि आशिक थांबले होते ती रूम नंबर दोनशे एक तेव्हा पोलिसांनी उघडली पोलीस ज्या मुलीचा किंवा मृतदेहाचा शोध घेत होते तो मृतदेह आता त्यांच्या समोर तिथं पडला होता अर्थात फौजियाचा शोध लागला होता फौजियाच्या मृतदेहाचा शोध लागला होता हॉटेलच्या मालकाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार फौजी आणि आशिक नेहमीच या हॉटेलवर यायचे आणि रूम घेऊन राहायचे त्या दिवशीही ती तिच्या मित्राबरोबर म्हणजे आशिकबरोबर राहायला आली होती ही माहिती सुद्धा हॉटेल मालकाने पोलिसांना दिली पोलिसांना माहिती मिळताच हॉटेलतले आणि आसपासचे सीसीटीव्ही चेक केले तेव्हा पोलिसांना आशिक एका हॉटेलात जाताना दिसला मग पोलिसांनी वेगाने चक्र फिरवली आणि आशिकला त्या हॉटेलत असतानाच अटक केली पोलिस आता आशिककडनं फौजियाच्या हत्येशी निगडित इतर माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतायत त्याचे इतर मुलींशी संबंध आहेत का आणि त्यांच्याशी त्यांनी लग्न केलं आहे का त्यांची फसवणूक तो करतो आहे का या सगळ्याची माहिती आता पोलीस उकरून काढतायत कारण फौजियासारखा आणखीन कुठल्या मुलीचा बळी जाऊ नये हा त्यांचा हेतू आहे आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या अशाच क्राईमच्या घटना मी क्राईम स्टोरी या सदरातनं तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे तुम्हाला कोणत्या क्राईम स्टोरीबद्दल जाणून घ्यायचं आहे हे या व्हिडिओ खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद